नमस्कार, आज आपण पाहणार आहोत हलव्याचे कानातले. यासाठी लागणार आहे ग्लिटर पेपर आणि कार्ड पेपर. कार्ड पेपरचा राऊंड शेप आकार कापायचा आहे, गोल आकारात कापायचा आहे आणि गोल गोल कट करत जायचं आहे. हे पहा, आता हे जे शेवटचे टोक आहे ते गुंडाळायचे आहे. पूर्ण मध्यावर येईपर्यंत गुंडाळायचे आहे आणि शेवटी व्हाईट ग्लूने चिकटवायचे आहे. हे पहा, इथे हा जो शेवटचा भाग राहिलेला असतो इथे व्हाईट ग्लू लावायचा आहे आणि चिकटवायचे आहे. थोडा वेळ दाबून धरायचे आहे. हे पहा या पद्धतीने. इथे आपलं हे फूल तयार होईल. अशी सगळी फुलं तयार करायची आहेत. हे पहा, दिसायला खूप सुंदर दिसतात गुलाबाची फुलं. यानंतर पुन्हा आपण इयरिंगचा बेस घेणार आहोत आणि हे जे गोल आकार कापलेला आहे आपण त्याच्या मध्यावर न घेता जरासा वरती इयरिंग बेस आत घालायचा आहे आणि त्याच्यावर व्हाईट ग्लूने दुसरा पेपर चिकटवायचा आहे. यावर आपण फेविकॉलने गुलाब चिकटवले आहे आणि फेवी बॉन्डने हलवा चिकटवायचा आहे. फेवी बॉन्ड हा लगेच सुकतो, लावल्या लगेच हलवा एक एक दाना चिकटवत जायचा आहे. हे पहा, आपल्याला आवडेल त्या डिझाईनमध्ये हा हलवा चिकटवायचा आहे. या पद्धतीने असा दुसरा देखील इयरिंग बेस आपण तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, एक एक हलवा आपण पूर्ण चिकटवला आहे अशा पद्धतीने. असा दुसरा देखील इयरिंग बेस तयार करायचा आहे. हे पहा, खूप सुंदर असे कानातले आपले तयार झाले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.